घर घर तिरंगा घर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे जिल्हा प्रशासनाकडून आयोजन। हर घर तिरंगा घर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत शासनातर्फे ही मोहीम राबविली जात असून या मोहिमे अंतर्गत आज धुळे शहरातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील शिवतीर्थ येथून या तिरंगा बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली असून शहरातील मुख्य चौकांमधून ही बाईक रॅली पुढे मार्गस्थ होत झाशी राणी पुतळा या ठिकाणी या तिरंगा बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला आहे। या बाईक रॅली मध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व महानगरपालिका आयुक्त सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे। शहीद जवान अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या तिरंगा बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली। या मोहिमेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शहीद अब्दुल हमीद स्मारकाजवळ सेल्फी फ्रेमची देखील व्यवस्था करण्यात आली असता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी देखील या सेल्फी फ्रेम मध्ये सेल्फी काढण्याचा आनंद लुटला आहे। तसेच या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात आली असून या तिरंगा बाईक रॅली मध्ये धुळेकर नागरिक देखील हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले असल्याचे दिसून आले आहे। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे। त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर सन्मानाने तिरंगा झेंडा पुन्हा घरावरून उतरवत सुरक्षित ठिकाणी ठेवत तिरंग्याचा अवमान होऊ न देण्याची दक्षता घेण्याचे देखील आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे। घर घर तिरंगा घर घर तिरंगा या 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी आज धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका असलेल्या महापालिकेचे आयुक्त ममता दगडे पाटील यांच्या अमिता दगडे पाटील यांच्या साक्षीनं हा आज आपण प्रोग्राम सुरू करतोय। माझ्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत व सर्व आमच्या महानगरपालिका आणि सर्व कर्मचारी सर्व विभागाचे कर्मचारी देखील आजच्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। या मोहिमेचा मूळ उद्देश एवढा आहे की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आणि तो एक त्यौहार म्हणून सण म्हणून साजरा केला जावा आणि प्रत्येकाला याचा अभिमान असावा आणि म्हणून प्रत्येकाच्या घरावर हा तिरंगा लावण्याची शासनाचे आदेश आहेत आणि याच्या माध्यमातून आपण एक आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम देशभक्ती जे आपल्याला जागृत ठेवणे आणि त्याचा एक दरवर्षीचा एक सण म्हणून त्याला आपण साजरा करावा त्यासाठी या मोहिमेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून माझी सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका सर्व शासकीय कार्यालय सर्व नागरिक यांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्या घरावर हा एक तिरंगा लावावा व त्याचा यथोचित सन्मान करावा। 15 ऑगस्ट झाल्यानंतर 13 ते 15 या कालावधीमध्ये आपल्या घरावरती हा झेंडा लागला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण आपल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि 15 तारीख झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो बरोबर सन्मानाने काढून तो पेटीत आपला बंद करून ठेवला पाहिजे त्याचा कुठेही अवमान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी एवढं मी नम्र आवाहन आपल्या सर्वांना नागरिकांना करतो आणि आपल्याला या 15 ऑगस्टच्या येणाऱ्या आठवड्यासाठी शुभेच्छा। नमस्कार, मी धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील। आज ऑगस्ट क्रांती दिन आहे। 9 तारखेपासून 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या प्रमाणावर मोठ्या जल्लोषात राबवायचं आहे। त्याचा शुभारंभ म्हणून आज आपण आज 9 ऑगस्टच्या दिवशी हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि एका बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे महानगरपालिकेच्या मार्फत। या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय जिल्हा परिषद CEO आणि माननीय SP साहेब आणि महानगरपालिकेचे सगळे आमचा स्टाफ इन्वॉल्व्ह होणार आहे। तर या निमित्ताने माझी सगळ्या धुळेकरांना विनंती आहे की या 9 ते 15 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबवायचं आहे आणि 13 तारखेपासून 13, 14, 15 हे 3 दिवस आपल्या घरावर आपला तिरंगा दिमाखानं डौलत राहील याची
याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं जवळजवळ 50,000 तिरंग्यांचं वाटप आमच्याकडून केलं जाणार आहे. शहरातले बचत गट आणि बाकीच्यांकडे पण हे झेंडे आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तर सगळ्यांनी आपल्या घरावर 13 ते 15 या कालावधीमध्ये झेंडा लहरायचा आहे आणि देशकार्यामध्ये आणि देशाच्या अभिमानामध्ये आपला पण खारीचा वाटा उचलायचा आहे. यासोबत या कालावधीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये पण आपण उत्साहामध्ये सहभागी व्हायचं. धन्यवाद.